नमस्कार सगळ्यांना, पल्लवीज किचन स्टोरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा उपमा। हा उपमा बनवायला खूप सोपा आहे, फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करत बनवला तर खूप छान बनतो। चला तर मग सुरू करूया याची रेसिपी। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1-1.5 चमचा शेंगदाणे, हे ऑप्शनल आहे, आणि 7-8 काजू, 1 मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे, 1/2 कप गाजर हे बारीक चिरून घेऊन, 1/2 कप वाटाणे, थोडीशी कोथिंबीर, 1 कप रवा, बारीक रवा मी घेतलेला आहे, 1 चमचा उडदाची डाळ आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप ॲड करूया। तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप टाकल्याने चव खूप छान लागते। आता ह्याच्यामध्ये आपण रवा ॲड करूया। रवा आणि तूप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5-7 मिनिट आपल्याला हे मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। रव्याला छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस कमी ठेवायचा आणि कंटिन्यू आपल्याला याला हलवत राहायचं आहे। जर तसंच ठेवलं तर रवा जळण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा लालसर कलर या रव्याला आलेला आहे। एवढाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण हा रवा एका वाटीमध्ये काढून घेऊया। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया। तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता। दोन चमचे याच्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 7-8 काजू आणि 1 चमचा शेंगदाणे आपण याच्यामध्ये घालणार आहोत, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। कांदा गुलाबी होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ। आपण कांद्यासोबत शेंगदाणे आणि काजू टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याला वेगळं तळून घेण्याची गरज नाही आहे। कांदा तळून रेडी आहे। आता आपण ह्याच्यामध्ये उडदाची डाळ घालूया। उडदाची डाळ घातल्याने छान क्रंची टेस्ट येते। आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी गाजर, 1/2 वाटी हिरवे वाटाणे घालणार आहोत। 2 मिनिट याला आपण परतून घेऊया। मध्यम आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही दुसऱ्या भाज्याही ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत। ज्या वाटेने किंवा कपाने तुम्ही रवा मोजून घेतले आहे त्या सेम वाटेने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला थोडं पातळ उपमा आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता। 1 चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये घालूया। याला आपण मिक्स करून घेऊ।
आणि पाण्याला एक उकळी काढून घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण याच्यामध्ये रवा ऍड करूया। थोडा थोडा रवा घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। रवा छान मिक्स करून घ्या। मला थोडा सुट्टा सुट्टा उपमा आवडतो, त्यामुळे मी पाणी कमी घातलेलं आहे। तुम्ही जास्तही घातलं तरी काही हरकत नाही। कमी गॅसवर 2 मिनिट झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि ह्याला छान मिक्स करून परत 1 मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घेऊया। कोथिंबीर मिक्स करून झालेली आहे। आता उपमा शिजेपर्यंत आपण सर्विंगची तयारी करूया। एका बाउलमध्ये आपण उपमा काढून घेऊया। खूप छान गरमागरम आपला उपमा रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली। तर स्वस्त खा आणि मस्त राहा। लवकरच भेटू अशा छान नवीन चमचमीत रेसिपीसोबत।